नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांची नावं आता सांगू शकत नाही असं सतेज पाटील म्हणालेले आहेत। वरिष्ठ योग्य निर्णय घेतील सतेज पाटलांचं हे वक्तव्य। तर प्रज्ञा सातव यांच्यासाठी काँग्रेसची 30 मतं ठेवली होती अशी माहिती अभिजित बंजाऱ्यांनी दिली आहे। काँग्रेसची 7 मतं फुटली हे खरं आहे, फुटलेल्या आमदारांची नावं समोर आणावी अशी मागणी अभिजित बंजाऱ्यांनी केली आहे। अध्यक्ष नाना पटोलेजी यांनी त्याच्याबद्दल वक्तव्य केलेलं, 19 तारखेला आमचे प्रभारी रमेश चेन्नीतलाजी येतील आणि त्यानंतर योग्य ते या संदर्भातली कारवाई होईल। नावं माहिती असली तरी मी बोलणं संयुक्तिक ठरणार नाही, कारण तो आमच्या पक्षाचा अंतर्गत गोष्ट आहे। आम्ही वरिष्ठ बसून त्याच्यामध्ये योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ। प्रज्ञा सातव यांना आम्ही 30 मतं लावले होते, ज्यापैकी 25 त्यांना मिळाले, म्हणजे 5 मतं त्या ठिकाणी त्यांना मिळाले नाही हे स्पष्ट झालं। आणि जे 7 मतं आम्ही मिलिंद नार्वेकरांना लावले होते त्यापैकी 2 मतं जे आहेत ते फुटले, त्याच्यामुळे ते 2 मतं असे 7 मतं जे आहेत ते फुटले हे बरोबर आहे। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सरसकट उल्लंघन करावं, दुसऱ्यांना मतदान करावं याच्यापेक्षा दुसरी बैमानी राहू शकत नाही। तर सर्व राज्यातल्या काँग्रेसप्रेमींची हीच इच्छा आहे की त्या आमदारांची नावं डिस्क्लोज करण्यात यावे, त्या आमदारांना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी।